मी आता उपमुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये आलो. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरातील पक्षाचं काम आहे, संघटनेचं काम आहे, लोकांना भेटणं आहे, कार्यकर्ते पदाधिकारी आपण पाहिलं असं सगळे जागच्या जागी आहे. यात विचित्र दिसतंय महाराष्ट्रात, तुम्हाला सध्याचं दाखवलं जात आहे. हा भास आहे, हे तात्पुरतं आहे. शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडली. 56 वर्ष शिवसेना काम करते, 56 आणि त्या 56 वर्षामध्ये अनेक संकटं, अनेक वादळं आम्ही पाहिलेली आहेत. मी मागच्या माझ्या भेटीतसुद्धा नागपूरला सांगितलं होतं की शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करते. हळूहळू तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. मला माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी नागपुरात पाठवलं 2 दिवसांसाठी, त्या फक्त लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी, शिवसैनिक पदाधिकारी यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी. पण नागपूर आणि बाजूच्या ग्रामीण भागातले कोणीही शिवसेनेतून बाहेर गेलेले नाही, सगळे जागच्या जागी आहेत. आज या विमानतळावर मला घेण्यासाठी सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत, शिवसेना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत, त्याच्यामुळे चिंता नसावी. खासदार कृपाल तुमाने आणि त्यांचे कार्यकर्ते नाही आलेले. मी शिवसैनिकांविषयी बोलतो. मी आवला ग्रामीणचा. इथे कोणाचे व्यक्तिगत कार्यकर्ते नाही आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे शिवसैनिक असतात. रामटेकमधून मोठ्या प्रमाणामध्ये कुठे गेले आपले? रामटेकमधून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले. संध्याकाळी माझी बैठक आहे रामटेकच्या शिवसैनिकांवर. तेव्हा कोणी आले कोणी गेले यात आता आम्हाला वेळ नाही आहे घालवायला. पक्ष संघटना याच्या मजबूतीकडे वेळ देणं आणि काम करणं हे आमचं ध्येय आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालेलं आहे, 5 रुपये पेट्रोल, डिझेल 3 रुपये. शिंदे फडणवीस सरकारचा आज महत्त्वाचा निर्णय. चांगली गोष्ट आहे जर लोकांना एखाद्या गोष्टीतून दिलासा मिळणार असेल आणि त्याबाबत एखाद्या सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागत केलं. उदय सामंत असे बोलले की 15 खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात. नशीब 115 बोलले नाही, 15 असतील किंवा 115 असतील, पण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील हेच मी सांगू शकतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते आता बदलण्याचं काम सुरू आहे, त्यामध्ये थेट नगराध्यक्षाची जी निवडणूक होती ती रद्द केली जाते. पहा की ज्या पद्धतीने काम चालू आहे या सरकारचं, मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राचं जनतेचं आणि लोकशाहीचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. पण विरोधासाठी विरोध या भूमिकेतून हे दोघांचं कॅबिनेट काम करत असेल तर पाहू. आम्ही दिवस बदलत जातात, भविष्यामध्ये सत्तांतर परिवर्तन होत असतं. विरोधासाठी विरोध या भूमिकेतून कोणत्याही सरकारने काम करू नये. मुळात महाराष्ट्रामध्ये अद्याप सरकार अस्तित्वात आलेलं नाही. मी आज पाहिलं की कॅबिनेट बैठक झाली दोघांची, कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक दोघांची, अजून सरकार का अस्तित्वात आलं नाही, मंत्रिमंडळाच्या शपथविधी का होत नाही, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. 19 तारखेला विस्तार याला जोडून प्रश्न आहे. 19 तारखेला विस्तार आहे, सुप्रीम कोर्टात सगळं प्रकरण असतानाही विस्तार होत आहे 19 तारखेला. मुळात हे सरकार बेकायदेशीर. 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना, त्यांच्याबाबत निर्णय अजून झाला नसताना, मंत्रिमंडळानं शपथ घेणं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर स्वतः कारवाई होते अपात्रतेची, त्यांना शपथ देणं राजभवनातून हे बेकायदेशीर. आणि 19 तारखेला जर कोणी शपथ घेणार असतील यापैकी तर ते अत्यंत घटनाबाह्य आणि घटना दोही कृत्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.